नमस्कार, आयुष्यमान भव या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. कोल्हापूर शहरासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी अनेक मंडळी आहेत. मग ते क्षेत्र शैक्षणिक असो, राजकीय असो, सामाजिक असो, क्रीडा असो, या क्षेत्रामध्ये आपल्या कार्यानं एक वेगळा ठसा उमटवणारे अनेक मंडळी आहेत. अशा व्यक्तिमत्वांचा प्रवास आजपर्यंत कसा झाला याबाबत या कार्यक्रमाअंतर्गत आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत उजळेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते राजू माने. नमस्कार माने साहेब. नमस्कार. प्रथमतः चॅनल बी परिवाराच्या वतीनं आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. माने साहेब, वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी आपल्या वडिलांचं छत्र हरपलं, तिथून पुढं तुमचा खडतर प्रवास सुरू झाला. आणि हा प्रवास करत असताना तुम्ही आज एक यशस्वी राजकीय वाटचाल केली म्हणा किंवा राजकीय सामाजिक वाटचाल केली. आज आपल्याला एक सामाजिक धडाडीचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपली ओळख निर्माण झाली आहे. या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? या तालीम मंडळाच्या माध्यमातून मला समाजकार्याची आवड लागली. तेव्हा कुस्तीच्या व्यायामासाठी वगैरे आमचे एकच गावात एकच तालीम असल्यामुळं आणि गावच्या तालमीत तिथं सराव केल्यापासून तिथले होत असलेले सामाजिक उपक्रमामध्ये त्यावेळच्या ह्याच्यात मला भाग घेण्याची संधी मिळाली आणि तिथूनच त्या माध्यमातून आम्ही काम करत राहिलो. खरी सुरुवात गावच्या तालीम मंडळातून झाली आणि तिथून पुढं मला क्रांतीतून मंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली. नवीनच मंडळ स्थापन झालं होतं 3-4 वर्षापूर्वी. तिथून माझ्या कामाचा कार्य बघून मला तिथल्या ग्रुपनं अध्यक्षपदाची त्यावेळच्या वयातच धुरा सांभाळली आणि तिथून पुढे माझ्या कार्याची सुरुवात झाली. आज आपल्या वाढदिवसानिमित्त एक जाहिरात झळकली आहे की संकल्प वाढदिवसाचा लक्ष मेट्रो सिटीचं. ही कन्सेप्ट, ही संकल्पना नेमकी काय आहे? की कोल्हापूर शहर हे नैसर्गिकदृष्ट्या, पर्यावरणदृष्ट्या, उद्योगदृष्ट्या, शेती व्यवसाय सर्व व्यवसायात पुढं आहे आणि अशा जिल्ह्यामध्ये ज्या नोकरीच्या उपलब्धता कमी झाल्या आहेत, होणारी बेरोजगारांची वाढणाऱ्यांची संख्या जास्त चालू आहे, परंतु कोल्हापूर महसूल क्षेत्र फार कमी आहे. आपण बरेच लोक असं म्हणतात की कोल्हापूर फार पाठीमागं आहे, पण आपल्या महसूल क्षेत्र आणि इतर राज्य म्हणजे पुणा, मुंबई असू, नागपूर असू, नाशिक असू दे, ह्या क्षेत्रांचं महसूल क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे तिथं उद्योजकता मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या इथं महसूल क्षेत्र कमी आहे आणि मागणी जास्त आहे आणि त्याप्रमाणे जागा उपलब्ध होणं उद्योगाच्या दृष्टीनं शेतीला शेती जागा राहिली पाहिजे, उद्योगाला उद्योग राहिला पाहिजे आणि त्याबरोबरच आपलं शहर मोठं पण झालं पाहिजे. शहर मोठं होणं, शहर मोठं झालं तरच आपला जिल्हा मोठा होऊ शकतो आहे, कारण दळणवळण जर क्लिअर असेल तर येणाऱ्या सुखसोयी किंवा उद्योग निर्मिती असू दे, कोणतेही क्षेत्र असू दे, येण्याचा ज्यावेळेला लोकांचा कल बदलेल तेव्हा कोल्हापूरचा जे विकास व्हायला पाहिजे ते मेट्रो पद्धतीनं व्हायला पाहिजे अशी एक मला अपेक्षा आहे आणि त्यासाठी मी त्याचा जनजागृती करण्याचा आजपासून प्रयत्न करीत आहे. मानेसाहेब, आजपर्यंत अनेक सामाजिक प्रश्नात तुम्ही अग्रेसर राहिला, मग तो विमानतळ भूसंपादनाचा विषय असो किंवा हद्दवाढीला विरोध असो, अशा अनेक तुम्ही सामाजिक प्रश्न हाताळलेले आहेत, याबद्दल तुम्ही काय सांगाल? सामाजिक प्रश्न उभा करता सगळी लोकांचा त्यात सक्रिय सहभाग होणं गरजेचं असतो, परंतु आपल्याकडं एखादा प्रश्न उभा झाला की लोकांचा प्रतिसाद अल्प प्रमाणात पहिल्यांदा मिळतो, पण ज्यावेळेला तुमची तुम्ही भूमिका लोकांना योग्यरीतीने पटवून देऊ शकाल त्या दिवशी लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला मिळत जातो. विमानतळाच्या प्रश्नामध्ये पण आम्ही आमच्या जागांच्या किमती होत्या, ज्या शेतकऱ्यांच्या जागा विमानतळ संपादन करणार होतं तेव्हा फार अल्प दरात ते शेती आमची काढून घेण्याचा प्रयत्न होता, पण आम्ही बऱ्याच प्रमाणात मोठ्या जनआंदोलनाद्वारे आम्ही लढा उभा करून घेतला आणि नुसताच आम्ही लढा उभा केला नाही तर सामान्य माणसांना न्यायही मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे आणि शहराचाही विकास झाला पाहिजे, याला न अडखळा आणता आम्हाने योग्य भाव शेतकऱ्यांना देण्याचा आम्ही एक संघटना उभा केली. त्या संघटनेत आम्हाला सगळं यश आलं आणि अंतिमरित्या आमच्या शेतकऱ्यांना चांगला उपयोग झाला त्याचा. आज अखेर शेतकऱ्यांनी ज्या मोबदल्यामध्ये
त्यांचे त्यांचे व्यवसाय वेगळे ते आज सुशिक्षित आहेत, सुरक्षित आहेत, तरी आजही कधी तर एकमेकांची गाठभेट झाली तर ते म्हणतात की तू लढा उभा केला होतास किंवा प्रश्नाचा उभा केला होतास. ते जे उत्तर देतात किंवा ते जे बोलतात त्याचा मनापासून मला अभिमान वाटतो. टोल प्रश्न असो किंवा हद्दवाढीचा विषय, आपला हद्दवाढीचा विषय हा विरोध म्हणून आम्ही शहराचा विरोध म्हणून हा हद्दवाढीचा विषय घेतला नव्हता, की आमची संकल्पना एकच आहे की पहिल्यांदा ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर शहरातल्या सगळ्या मूलभूत सुविधा तुम्ही पुरवा आणि ग्रामीण भागामधला तुम्ही काय सुख सुविधा देणार त्या प्रत्येक ग्रामपंचायतीशी संपर्क साधून एक मास्टर प्लॅन तयार करा की ह्या ह्या हद्द वाढल्यानंतर की ह्या ह्या सुविधा आम्ही देणार आहोत, त्यासाठी आम्ही शासकीय फंड इतका उपलब्ध करून देत आहोत. ह्या जर त्या महानगरपालिकेमार्फत जे करणार असतील तर नक्कीच ठराविक गावे वगळली तर ठराविक गावे त्यामध्ये समाविष्ट होऊन कोल्हापूर शहराचा नक्कीच विकास होईल. परंतु जोपर्यंत आमचा विरोध एवढ्यासाठीच आहे की ठाम भूमिका महानगरपालिकेची नसल्यामुळे आणि ठाम भूमिका नसल्यामुळे प्रत्येक गावकऱ्यांच्या मनात असंशयता निर्माण झाला की महानगरपालिकेच्या कारभाराविषयी किंवा इतर विषयी ते जोपर्यंत लोकांच्या मनातून जात नाही तोपर्यंत हद्दवाढीचा विषय हा असाच रेंगाळत राहील असं मला वाटते. त्यासाठी पहिल्यांदा महानगरपालिकेने एक चांगला प्लॅन तयार करून डेव्हलपमेंटचा प्रत्येक ग्रामपंचायतीला दाखवलं तर लोकांची नक्की मानसिकता होईल असं मला खात्री आहे. जसे तुम्ही अनेक सामाजिक प्रश्न हाताळलेत तसेच अनेक सामाजिक कार्य देखील केलेत, या सामाजिक कार्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सन 1989 पासून मला समाजकार्याची फारच आवड निर्माण होत गेली आणि जसे जसे मी 10वी झाल्यानंतर पुस्तक वाचनाचा मला छंद निर्माण झाला तर ज्यावेळी मी शाहू महाराजांचे दूरदृष्टिकोन आणि त्यांची जी पुस्तकं वाचत होतो त्यांचा दूर बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांनी केलेल्या कामाचीही त्याची त्या पुस्तकामधून मला प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणा करत असतो की आपण पण दूरदृष्टी ठेवून समाजकार्य केले असं मनात माझ्या बिंबवलं गेलं आणि त्यानंतर मी हळूहळू गावामध्ये छोटे छोटे कार्यक्रम लोकांना कसं त्यांच्या समाधान वाटेल किंवा बाबा आपल्याला एखादा उपक्रम राबवायचा आहे तर त्या उपक्रमाचा त्यांना काय बोध घेता येईल आणि त्या तसे चांगले बोध देण्याचा माझा प्रयत्न राहिला. पूर्वीच मी त्या आमच्या मंडळाच्या माध्यमातून मी सुरुवात केली होती की गणपती आहे ना, गणपतीच्या आरतीला सगळ्या महिलांना आणि पुरुषांना एकत्र बोलवून गावातल्या ते राजकीय असो सामाजिक असो किंवा प्रत्येक गावामध्ये राजकीय दुफळे असतेच पण त्यावेळी मी असा प्रयत्न केला होता की गावातल्या सर्वच लोकांना एकत्र आणून सार्वजनिक सण कसा साजरा करायचा याची संकल्पना मांडली होती आणि त्या संकल्पनेला इतका प्रतिसाद मिळाला की गावातली सर्व माणसांच्याबद्दल माझ्याबद्दल प्रेम निर्माण झाले. हळूहळू असे अनेक उपक्रम मी राबवत गेलो. महिलांच्यासाठी आता झिम्मा पोवळी असेल, आता मी तुमच्या चॅनलच्या मार्फत जो झिम्मा पोवळीचा कन्सेप्ट चालू आहे मी त्यावेळेस सकाळ समूहच्या माध्यमातून त्याला कार्पोरेट लुक देण्याचा प्रयत्न केला. आजच्या बघते वेळी मला खरोखर त्या गोष्टीचा आनंद वाटतो. मानेसाहेब, आपल्या पत्नी अरुणिमा ह्या पंचायत समितीच्या सदस्य होत्या, त्याचबरोबर तुम्ही 2014 महानगरपालिका निवडणूक लढवली, ती निवडणूक लढवली म्हणजे S4A विकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही पॅनेलच उभा केलं होतं. इथून पुढची तुमची राजकीय वाटचाल काय असणार आहे? माझ्या सामाजिक कार्याची आवड म्हणून 2014 निवडणुकीमध्ये मी माझी पत्नी अरुणिमा मानेला राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर पंचायतमध्ये निवडून आली. करवीर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीची एकमेव सीट आमची होती. राजकीय उद्देश नक्कीच चांगला होता परंतु कोल्हापूर शहरातल्या नागरिकांचे प्रश्न नेमके काय आहेत आणि नेमक्या सुविधा काय करायला पाहिजेत आणि तुम्ही जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे मेट्रो सिटी म्हणजे काय, त्यावेळेस मी 2014 इलेक्शनमध्ये एक माझा विषय होता की कोल्हापूर शहर हे मेट्रो सिटी बनलं पाहिजे आणि मेट्रो सिटीचे फायदे तोटे जाणून घेण्यासाठीच मी त्यावेळेला हा इलेक्शन लढलो होतो की जेणेकरून कोल्हापूर शहरातल्या युवकांना किंवा उद्योगांना शेतकऱ्यांना एक प्राधिकरण स्थापन होऊन प्राधिकरणामार्फत जसं मुंबईला PMRDA MMRDA नाशिकला NIT नागपूरचं NIT आहे यांनी जो विकास केला तिथं त्या पद्धतीनं कोल्हापूर शहराचं एक प्राधिकरण सापडून ते प्राधिकरणाच्या रूपात कोल्हापूर शहराचा व जिल्ह्याचा विकास होईल अशी मला संकल्पना त्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक जनतेला म्हणजे प्रत्येक शहरातल्या नागरिकाला आणि जिल्ह्यातल्या नागरिकांना पोचावी आणि हा जनजागृती करतो हा प्रचार महत्त्वाचा असतो
आणि निवडणुकीच्या माध्यमातून ही मांडण्याची संधी होती म्हणून मी त्यावेळेला उमेदवार उभा केले होते आणि त्यावेळेला आम्ही हा मुद्दा उपस्थित करून मला त्यापासून आज अखेर मी हा प्रश्न उभा करीत आहे. मला वाटते भविष्यात राजकीय विषय काही असेल परंतु सामाजिक विषय म्हणून कोल्हापूर शहर जितक्या विकसित होण्यासाठी जे काय करायला लागतील लवकरच मी शहराच्या विषयी एक व्हिडिओ सादर करणार आहे की मेट्रो सिटीसाठी लागणारे शेतकऱ्यांचं न नुकसान होता सामान्य माणसांचा भूसंपादनाचा विषय भूसंपादन करायला लागणारे रस्त्यांसाठी क्षेत्र असेल यासाठी येणाऱ्या अडथळ्यासाठी मी लवकरच एक नवीन व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून मेट्रो सिटीच्यामुळं इथल्याच युवकांना किंवा युवतींना शहरातच रोजगार उपलब्ध होतील त्यासाठी कोणत्या ठिकाणी आय टी क्षेत्राची गरज आहे कोणत्या ठिकाणी डिजिटल मार्केटिंगची आता मुलांना संधी मिळेल उद्योजक कसे येतील आणि जोपर्यंत आपल्या कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित रिंग रोड जे आहेत ते जर लवकरात लवकर झाले तर कोल्हापूरचा विकास लवकरात लवकर होईल. त्यासाठी मी लवकरच रिंग रोड लवकर होण्यासाठी जोपर्यंत रिंग रोड लवकर होणार नाही तोपर्यंत शहराची वाढती संख्या तिकडे जास्त जाणार नाही. ज्यावेळेला ॲक्सेस कोल्हापूर शहराला किंवा जिल्ह्याला किंवा नागरिकांच्या पार्किंगचे जे विषय आहेत किंवा वाहतुकीचा जे विषय आहे तो क्लिअर होत नाही तोपर्यंत येणारी जी हे आहेत ग्रुप्स आहेत व्यावसायिक ते पण येण्यास टाळाटाळ करतील. लवकरच आपलं विमानतळ होतं हे आपलं विमानतळ पूर्ण होत आलेलं आहे त्याचाही आपल्या शहराला फायदा होईल आणि फक्त राजकीय काम म्हणून करण्यापेक्षा समाजामध्ये ह्या विषयांची किती गरज आहे आणि ती लोकांना पटवून देण्यासाठीच मी राजकीय क्षेत्राचा जास्त वापर करण्याचा आत्ता इथून पुढे प्रयत्न करणार नाही. परंतु आम्ही राजकारणामध्ये येऊ नाही तर नाही होतो सामाजिक प्रश्नाद्वारे हे लवकरात लवकर प्रश्न आम्ही सांगून लोकांची मानसिकता बदल करण्याचा माझा हा नक्की प्रयत्न असेल. माणेसाहेब खेळाविषयी तुमचा खूप जिव्हाळा आहे तर खेळाविषयी तुमचं नवीन काही संकल्पना आहेत का? माझ्या स्वतःची ना राजीव माने स्पोर्टिंग क्रिकेटची टीम होती पूर्वी त्यामध्ये माझा एकच उद्देश होता की शहरातल्या मुलांशी ग्रामीण मुलांनी चॅलेंज केलं पाहिजे त्यासाठी मी ग्रामीण जेवढी खेळाडू आमच्या आसपासच्या जी खेळी आहेत त्यातल्या मुलांना एकत्र करून त्यांना सिटी लेवलला मी त्यांना खेळायला प्रोत्साहन देऊन त्यांच्या लेवलला करून बरेच स्पर्धा जिंकलेले आहेत. तर त्याच मुलांना नागपूर असू दे पुणे असू दे सातारा कराड बेळगाव हुबळी गोवा रत्नागिरी इथं वैयक्तिक माझी स्पॉन्सरशिपखाली टीम असायची आणि त्या माध्यमातून त्या मुलांना खेळण्याची संधी मिळते आणि त्यावेळेला त्यांना ती आवड फार लागली आणि क्रिकेटची मला पहिल्यापासून आवड असल्यामुळं मी कोल्हापूर झाल्यामध्ये पुढारी असू दे किंवा कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनच्या टुर्नामेंट असू देत केपील वगैरे आम्ही त्या दोन्ही तीन वेळा विनिंग झालेलं आहे. म्हणजे ग्रामीण भागातनं जाऊन केपील स्पर्धा कोल्हापूर शहरातल्या मी जिंकलेल्या आहेत माझ्या संघानं त्याचाही मला खूप अभिमान आहे. फुटबॉलचा तर हा माझा आवडता खेळ फुटबॉल आहे. फुटबॉलमध्ये पण आम्ही चांगलं मुलांना इथल्या ग्रामीण मुलांना खेळण्यासाठी मी प्रोत्साहन देत असतो. कुठलाही गेम असू दे कबड्डी खो खो क्रिकेट काही असो मी नक्की त्या मुलांना खेळण्यासाठी प्रेरित कारण मुलांच्यामध्ये खेळाची आवड निर्माण झाली की त्यांचं लाईफमध्ये त्यांना चांगले अचीवमेंट मिळू शकतात म्हणून मीही त्या खेळाच्या दृष्टिकोनातून सर्व जे खेळाडू आहेत कुठल्याही क्षेत्रातल्या खेळाडू असू दे त्यांना मी माझे नक्की सहकार्य करत असतो आणि त्यांना भविष्यसुद्धा आमचा चांगला संघ आम्ही बनवायच्या विचारात आहे क्रिकेटचा आणि फुटबॉलचा. माणेसाहेब आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध संकल्प केलेले आहेत मग ते क्रीडा क्षेत्राशी निगडीत असोत किंवा राजकीय सामाजिक असोत किंवा बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार देण्याचे असोत हे सर्व संकल्प तुमचे यशस्वी होत ही सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो.